नमस्कार वल्हव रे नाखवा हो वल्हव रे हो, रामा हे लता लतादीदींच्या आवाजातलं गाणं सगळ्यांनीच ऐकलंय पण नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राचे आभार मानताना नाविक बंधू प्रभू श्रीरामाना साथ का घालतात हे तुम्हाला माहिती आहे का त्यामागे एक रंजक रामकथा आहे राजा दशरथाला अर्थात आपल्या वडिलांना दिलेलं वचन पाळण्यासाठी रामचंद्र सीतामाई आणि लक्ष्मण सर्वसंग परित्याग करून वल्कल नेसून दंडकारण्यात जायला निघाले सुमंतांनी त्या तिघांना गंगाघाटापर्यंत आणून सोडलं तिथून पुढचा प्रवास त्यांना पायी करायचा होता मात्र वाटेत विस्तीर्ण गंगा नदी होती तिचं विशाल पात्र पार करून जायचं तर नावेची गरज लागणार होती आणि सूर्यास्त होण्याआधी गंगेचं पात्र ओलांडून पलीकडे जायचं होतं त्यामुळे नाईलाजाने त्यांना नावेची सेवा घ्यावीच लागणार होती त्यावेळेस नावाड्यांचा प्रमुख गुहक नावाडी रामसेवेसाठी पुढे आला आणि त्याने पूजा करून त्यांना नावेत घेतलं नाव वल्हवत दुसऱ्या तीरापर्यंत आणली परंतु रामचंद्र उतरायला तयार होईना फुकट सेवा घ्यायची नाही असं ठरवलेलं असतानाही सेवा घेतली गेली होती पण मोबदलात काय द्यायचा त्यावेळेस सीतामाईने साखरपुड्याच्या अंगठीकडे लक्ष वेधत रामरायाला खुणेनेच विचारलं ही अंगठी दिली तर चालेल का हे गुहकाच्या लक्षात आल्यावरती तो म्हणाला रामराया तुमच्यावरती विश्वास टाकून आम्ही स्वतःला समुद्रात झोकून देतो त्यामुळे मोबदला द्यायचाच असेल तर आम्हा नावाड्यांना रक्षणाचं वचन द्या हे ऐकल्यावरती रामचंद्रांनी तथाच तू म्हणत गुहकाला आश्वस्त केलं तेव्हापासून रामाचं नाव घेत नावाडी देवावर भार टाकून नौका वल्लवू लागले पुराणातल्या अशाच कथा ऐकण्यासाठी लोकमत भक्तीचं इंस्टाग्राम पेज फॉलो करायला विसरू नका